दारूच्या नशेत वडिलांकडून तरुणीवर जबरदस्ती व आपल्या पत्नी सोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात एका 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार तिचा काका सुरेंद्र आडाव आणि तिचे वडील हे नेहमी तिला तिच्या आईला आणि भावाला घरगुती कारणावरून मारहाण करतात. काही दिवसांपूर्वी तरुणी झोपली असता तिचे वडील त्या ठिकाणी आले आणि दारूच्या नशेत तिच्या सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर दुसऱ्या दिवशी सुरेंद्र आडाव आले, त्यांनी तिला मारहाण केली. या दरम्यान तिचे कपडे फाडले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी काँग्रेसचे कल्याण जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुरेंद्र आडाव आणि त्यांच्या भावाविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मिलिंद नगर खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील भाग आहे. त्या भागामध्ये एक 19 वर्षीय महिला आपल्या घरी झोपली असताना रात्री 1:30 सुमारास तिचे वडील रिक्षा चालवतात व तिचे चुलते सुरेंद्र आडाव, तिचे वडील सिद्धार्थ आडाव हे रिक्षा चालवतात. ते दारू पिऊन आले व त्यांनी तिच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. त्या संदर्भामध्ये तिच्या आईने व त्या मुलेने त्यांना जाब विचारला असता तिचे वडील सिद्धार्थ आडाव व सुरेंद्र आडाव यांनी तिच्या आईला व त्या मुलीला मारहाण करून घरातून हाकलून दिले. त्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तपास WPSI गावडे या करीत आहे. या याच्यामध्ये त्यांनी त्या मुलीने व तिच्या मुलीच्या आईने तिच्या वडिलांना व सुरेंद्र आडाव यांना जाब विचारला असता त्या जटापेटीत त्यांच्याकडून सुरेंद्र आडाव यांच्याकडून त्या मुलीचे कपडे फाटलेले आहेत. या सर्वांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी अजून अटक नाही, त्याचा तपास WPSI गावडे करीत आहेत.